नाही मला असं वाटतं की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून भ्रष्टाचार मुक्त भारत या दृष्टिकोनातून तो पहिला पाऊल नोटबंदीचा होता ठीक आहे काय अडचणी सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी समोर जावं लागलं पण त्या नोटबंदीच्या निर्णयानंतर देखील पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आलं आणि याचाच अर्थ की देशाने तो निर्णय त्यांचा खुल्या दिलाने स्वीकारलेला होता पण काही ठराविक लोक ज्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं ज्यांनी पैसे स्टॉक करून ठेवले होते निवडणुकींसाठी त्यांना त्याचं दुःख प्रचंड झालं ते पैसे खपवा लागले जाळावं लागले आणि त्यामुळं त्या, त्या वेगळ्या मानसिकतेतून कोर्टामध्ये काही ठराविक लोकं पाठवण्यात आले पण माननीय उच्च सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या बाबतीत निकाल दिला सकारात्मक दिला आणि शासनाच्या निर्णयाचा पाठिंबा दिला याचा अर्थ की आता त्या विषयावर पडदा पडेल आणि आता विरोधकांना देखील कुठला नवा विषय आता शोधायची आवश्यकता आहे ज्या गोष्टी जुन्या झाल्या ज्याच्यावर निवडणुका झाल्या आहेत त्यावर वारंवार चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक नाही